नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खमकर, एक ट्रेडर ट्रेनर, तुमचं आपल्या मराठीतील यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला शेअर मार्केट बेसिक, टेक्निकल, फंडामेंटल्स, फ्युचर ऑप्शन्स आणि बाकीच्या येणाऱ्या सगळ्या गोष्टी ज्या असतात मार्केट रिलेटेड, त्याच्यानंतर ना फायनान्शियल रिलेटेड शिकायच्या असतील तर हा चॅनल आहे की ज्याच्यावर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आम्ही दिलेल्या आहेत आणि आणखीनही गोष्टी मिळत राहणार. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर आवर्जून करायचं आहे, तरच तुम्हाला आमच्या अपडेट्स तात्काळ मिळत राहतील. मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ट मी आवर्जून सांगेल की हा व्हिडिओ फक्त आणि फक्त आपण एज्युकेशनल पर्पजसाठी दिलेला आहे. हा कोणत्याही प्रकारचे टिप्स अथवा रिकमेंडेशन्स मार्केटसाठी आम्ही या व्हिडिओमार्फत देण्याचा प्रयत्न करत नाही. तर चला मित्रांनो, आज आपण पाहूया प्रत्येक वीकप्रमाणे निफ्टीचा टेक्निकल ओव्हरव्ह्यू काय आहे, निफ्टी पुढील आठवड्यामध्ये कशा प्रकारे बिहेव करू शकते ह्याचा आपण अंदाज घेणार आहे. तत्पूर्वी आमची जी वेबसाईट आहे तीही लक्षात ठेवा, www.khamkarsview.com ही माझी वेबसाईट आहे. इथे मी काही माझे ब्लॉग्स दिलेले आहेत, माझे कोर्सेसची माहिती, डिमॅट अकाउंट ओपनिंगची माहिती, आमचे कार्यशाळा होतात, त्याचं रजिस्ट्रेशन, अशा साऱ्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत आणि आणखीनही अपग्रेड होत राहणार, त्यामुळे ही वेबसाईट तुम्ही लक्षात ठेवा. तर मित्रांनो, चला जाऊया वेबसाईटवर आणि करूया निफ्टीचं एक ॲनालिसिस. आलेलो आहोत चार्ट इंक ही एक साधी सोपी सुटसुटीत वेबसाईट आहे, त्याच्यावर आलेलो आहोत. इथे आपण बघूया थोडक्यात चार्ट आपल्याशी काय बोलतोय, पुढील आठवड्यामध्ये काय सांगायचा प्रयत्न करतोय. तर मित्रांनो, आजचं अपडेट अगदी थोडक्यात देतोय मी. तर मित्रांनो, जर तुम्ही पाहायला गेला तर ही तारीख सांगतो मी तुम्हाला सर्वप्रथम, म्हणजे तारीख बघितल्यानंतर ना आपल्याला बाकीच्या गोष्टींचा अंदाज येईल. 15 तारखेला मार्केटमध्ये एक मोठी बेअरिश कॅन्डल बनली होती, त्याच्यानंतर आपल्याला असं वाटलं की मार्केटमध्ये जोरदार सेलिंग येईल, परंतु दुसऱ्याच दिवशी मार्केटनं थोडं रिकव्हरी दिली, परंतु इंटॅक्ट होतं की सेलिंग आलं पाहिजे. परंतु तुम्ही जर बघितलं तर मागच्या वीकमध्ये, मागील 5 दिवसात मार्केटमध्ये अशी मोठी कोणतीही पडझड झालेली नाही किंवा वाढही झालेली नाही. मार्केट कितीच खेळते, म्हणजे बुल्स आणि बियर्स ह्याच्यामध्ये दोघात फाईट चालू, नक्की मार्केट कोणत्या दिशेनं जायचं. ओके, तर आता आपण याच्यावर मेन पॉईंट वरू की आता तुम्ही बुलिश आहात का बियरिश आहात. तुम्ही थोडक्यात सांगायला गेलं तर याच्यामध्ये हर्षद मेहताच्या साईडच्या आहात किंवा ब्लॅक कोब्रा. थोडक्यात, सगळ्यांनी पिक्चर बघितला असेल म्हणून ह्या लँग्वेजमध्ये बोलतोय. तर मित्रांनो, ज्यांना लॉन्ग करायचं आहे निफ्टीमध्ये, त्यांनी फक्त एक लक्षात ठेवायचा की निफ्टीची सध्याची जी लेवल आहे 12025 ही लेवल लक्षात ठेवा. निफ्टी 12025 वर क्लोजिंग देते तर तुम्ही बिंदास्तपणे वरच्या साईडला लॉन्ग करू शकता, प्रिव्हियस डेचा स्टॉप लॉस धरून. म्हणजे जो आधीचा स्टॉप लॉस, समजा शुक्रवारी जे क्लोजिंग दिलं आहे मार्केटने, त्याचा जर स्टॉप लॉस आहे, लो बघू आपण 11908, तो स्टॉप लॉस ठेवून जर सोमवारी मार्केटने काय केलं, 12025 जर टॉप तोडला आणि वरच्या दिशेने गेलं, तर बिंदास्तपणे जो शुक्रवारचा लो असेल तो स्टॉप लॉस धरून तुम्ही तेजी करू शकता. ज्यांना सेलिंग करायचंय त्यांच्यासाठी काय असेल स्टॉप लॉस, 12025 लक्षात ठेवा. काय असणार, दोन्हीकडे पण सेम गोष्टी, ज्यांना बाईंग करायचंय त्यांनी 12025 वर गेल्यावर बाईंग करायचे, त्याच्या आधी नाही तरच तो स्टॉप लॉस होईल, नाहीतर अन्यथा तोपर्यंत तुम्हाला खरेदीचा इंडिकेशन नाही. ज्यांना सेलिंग करायचंय त्यांच्यासाठी स्टॉप लॉस आहे 12025, ती लेवल जर तोडून क्लोजिंग देतोय वर, तर मार्केट मग नक्कीच दिवाळीच्या आधी एक नवीन टॉप बनवेल किंवा प्रिव्हियस टॉपच्या दिशेने जाईल, जोरदार जाईल, जोरदार तेजी येईल मार्केटमध्ये. त्यामुळे दोन लेवल्स लक्षात ठेवा, ह्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत सध्याच्या वीकला. सध्या मोठी मुवमेंट झालेली नाही कोणती मागच्या वीकमध्ये, आणि मार्केट पडलं की वाढत होतं, वाढल्यानंतर वरच्या लेवलला टिकत नव्हतं, म्हणजे बुल्स आणि बियर संभ्रमात आहेत की नक्की कोणत्या दिशेने घेऊन जायचं. बघूया सोमवारी आणि पुढे काय होतंय, विशेष काय अपडेट असेल तर कळवेल. बँक निफ्टीचा अपडेट असा आहे आत्ताच्या कंडिशनला की बँक निफ्टीमध्ये पण बऱ्यापैकी तेजी होती, बँका चांगल्या परफॉर्म्स करत होत्या बऱ्यापैकी, म्हणजे बँक निफ्टीने मोस्टली निफ्टी उचलून धरली होती. आता बँक निफ्टीसाठी करो या मरोची लेवल असणार आहे कोणती, तर माहिती आहे तुम्हाला, ही जी कॅन्डल दिसते ही त्याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला एक हर्डल आहे निफ्टीला. जर बघायला गेलो तर ह्या कॅन्डलचा स्टॉप मी तुम्हाला सांगतो काय टॉप बनवला होता त्याने, 25,232. ओके, मार्केटने जर पण जी बँक निफ्टी आहे, ओके, तिने 25,232 जर लेवल तोडली तर बँक निफ्टीतून अगदी 1,500 पॉईंटने जोरदार रॅली देईल 1 ते 2 आठवड्यामध्ये, लगेच नाही लक्षात ठेवा. त्यामुळे त्या लेवल्सवर लक्ष ठेवा, ती लेवल जोपर्यंत ब्रेक करत नाही तोपर्यंत तेजी करू नका. आता ब्रेक म्हणजे क्लोजिंग देणं, लक्षात ठेवा. ब्रेक करायचं म्हणजे काय, तर क्लोजिंग देत नाही तोपर्यंत आपली लेवल आली नाही असं समजायचं. ओके, ज्यांना सेलिंग करायचे त्यांच्यासाठी पण तीच लेवल असेल, त्यांनी तो स्टॉप लॉस ठेवून सेलिंग करू शकता, परंतु सध्याच्या कंडिशनला थोडं सेलिंगच्या भनगडीत पडू नका. जोपर्यंत तो आयदर साईडला ब्रेकआउट देत नाही
तोपर्यंत आपल्याला थोडं सावध ट्रेड करा. ओके, पेशन्स मेक्स मनी ही एक मनी मार्केटमध्ये तिची सध्या आपल्याला गरज आहे, ती लागू करा आणि शांत राहा. जर ब्रेकआउट दिला तर बिंदास तेजी करा, नक्कीच एक नवीन टॉप दिसेल, बँक निफ्टी ही मोठी रॅली येईल. तो जर ब्रेक नाही करत दोन्ही साईडला तर नक्कीच एक काहीतरी धोक्याची घंटा आहे, मार्केट इथून फिरू शकतं कोणत्याही कंडिशनला. दोन्ही लेवल सांगितल्या, दोन्ही लेवलचा प्रॉपर वॉचआउट करा. तुम्हाला काय वाटतं हेही मला खाली कळवा, तुमचा व्ह्यू मलाही समजणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमच्याबरोबर बाकीच्यांनाही ह्या गोष्टी शिकता येतील. माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवायचं आहे. तसेच ज्या आपल्या मित्रांना डिमॅट अकाउंट ओपन करायचं आहे, ज्यांनी केलं असेल त्यांचं एक दुसरं डिमॅट अकाउंट आमच्याकडे ठेवा. तुम्हाला सेव्हिंग किंवा आपण कसं बोलतो ट्रेडिंगसाठी आणि इन्व्हेस्टमेंटसाठी एक वेगवेगळी डिमॅट अकाउंट असावीत, तर नक्कीच तुमचं एक दुसरं डिमॅट अकाउंट आमच्याकडे तुम्ही ओपन करू शकता. प्रथम ऑप्शन देतो तुम्हाला मी अपस्टॉक्सचा, सध्या फ्री ओपनिंग आहे. 30 तारखेपर्यंत आपण जर करतोय तर आपल्याला याच्यामध्ये काय होणार आहे की अकाउंट ओपनिंग फ्रीमध्ये मिळते. त्याच्या व्यतिरिक्त झिरोदाची लिंक खाली दिलेली आहे, अपस्टॉक्सची लिंक खाली दिलेली आहे. अपस्टॉक्स, झिरोदा आणि त्याच्यानंतर ना एंजल ब्रोकिंग, हे तिन्ही ब्रोकर्स आम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड करतो आहे. तर तुम्हाला जी लिंक दिली आहे त्याच्यावर तुम्ही अकाउंट ओपन करा आणि तुमचं एक मार्केटमधील ज्यांना सुरुवात केली नसेल ते सुरुवात करू शकता, ज्यांच्याकडे ऑलरेडी असेल ते दुसरं अकाउंट करून तुमचा फंड डायव्हर्सिफाय करू शकता. तर मित्रांनो अवश्य कळवा मला तुमचा आजचा रिव्ह्यू. नक्कीच उद्या तुमच्यासाठी रविवारी एक चांगला पुन्हा व्हिडिओ घेऊन येणार आहे स्पेशल, त्यामुळे लक्षात ठेवा रविवारी 9 वाजता एक व्हिडिओ लॉन्च करतोय आणि हा व्हिडिओचा रिव्ह्यू खाली द्या. धन्यवाद मित्रांनो, थांबूया इथे, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. जय महाराष्ट्र.